आणि जेव्हा त्या खंडेरावाचं प्रेत त्या चितेवर ठेवलं, तुम्ही दृश्य सुद्धा आठवून पहा, बायकांना वाटलं पाहिजे की आम्ही तुम्ही आम्हाला क्रूर म्हणता, आम्हाला दोष देता, आमच्या शब्दाबद्दल तुम्ही आक्षेप घेता. अरे तुमच्या पूर्वजांना जिवंत जाळणारा धर्माचे तुम्हाला आपुलकी काय? ह्या वेदना किंकाळ्या तुम्हाला ऐकायला येत नाहीत का? आणि एका प्रेताबरोबर 11 बायका जाळल्या जात असतील तर तिथल्या वेदना, तिथला आक्रोश कसा असेल याची कल्पना तर करून पहा. अरे सुई टोचली तर ठणाना बोंबलणारे तुम्ही, जिचा देह जळत असताना तिच्या चिरकांड्या आणि तिचा आकांत कुणी ऐकावा? कोणता देव आणि कोणता धर्म आहे? असा धर्म केवळ आणि केवळ याच देशात निर्माण झाला. आणि जगामध्ये तोंड वर करून अजून लोक सांगतात की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होणार आहे. लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचे कायदे आणि कलम, शुक्रनीती, मिताक्षरा. आणि जेव्हा हिंदू या संकल्पनेबद्दल आम्ही बोललो की आम्हाला धर्मद्रोही ठरवणार, आमच्यावर तुमच्या बंदुका रोखलेल्या आहेत, कशासाठी हे धंदे करायचे म्हणून वैतागून तुकाराम महाराज म्हणाले, किती सांगू न ऐके ती बटकीचे पुढे शिंदळीचे मरतील म्हटले. मला काय करायचं, किती सांगू? तुम्ही ऐकत नसाल तर मारा तुम्ही जाल खड्ड्यामध्ये. माझे शब्द नाही आहेत, माझा तेवढा अधिकार नाही. खोडीले भांडार धन्याचा हा माल मी तू हमाल भारवाई, माझं काहीच नाही आहे. ज्या महापुरुषाने जे विचार दिले ते कंडक्ट म्हणून सांगण्याचं मी तुम्हाला काम करतोय. ऐकायचं नाही ऐकायचं तुमची जबाबदारी आहे. अरे विचार करा, 12 बायका एका चितेवर जाळताना काय आक्रोश झाला असेल? हा या देशातला धर्म आहे. आता इथे जे कोणी आमचे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर आहेत. तुमची आई शिकलेली होती का? पुढे बसले आहेत, अभिनंदन करा, चांगल्या घरातले आहेत. आईला विचारा, त्यांची आई शिकलेली होती का? अभिनंदन असं जोडपं दुर्मिळ आहे. आणि बहुजनात म्हणलं तर याचा सत्कार केला पाहिजे. त्यांची पणजी शिकलेली होती का? खापर पणजी शिकलेली होती का? तुमच्या घरामध्ये तुम्ही पहिला डॉक्टर असाल, त्यापूर्वी कोणी डॉक्टर होतं का? तुम्ही जसे डॉक्टर झाले, तुम्हाला जे शिक्षण मिळालं, तुमच्या आई वडिलांनी जे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं, नवऱ्याने जे स्वातंत्र्य दिलं, तसं तुमच्या खापर पणजीला मिळालं असतं तर ती डॉक्टर झाली नसती का? झाली असती की नाही? मग का होऊ शकली नाही? मग त्यांच्यात प्रतिभा नव्हती का? असं तुम्ही कधी पेपरला वाचलंय का की अमुक या दिवशी अमुक घरामध्ये पंतप्रधानाचा जन्म झाला, राष्ट्रपती जन्माला आला कापशींच्या घरी, एरगुडे साहेबांच्या घरी साईबाबाचा जन्म झाला? असं होतं? सगळे लोक सारखे जन्माला येतात. जन्मनाची प्रक्रिया सगळ्याची सारखी आहे. पण जन्माला आल्यावर जे अक्कल आणि बुद्धी वापरतात, महापुरुषाच्या प्रेरणा वापरतात, ते शिवाजी आणि शाहू फुले आंबेडकर होतात. सामान्य माणसातून सुद्धा तुम्हाला महापुरुष होता येतं. आज जर आमच्या ताई डॉक्टर होऊ शकतात, त्यांची खापर पणजी पण डॉक्टर होऊ शकली असती, ती झाली नाही कारण तिला संधी मिळाल्या नाही. तुम्ही विचार करा की वर्षाला जर 7,500 बायका या देशामध्ये गेली, 4-4,500 वर्ष जाळल्या गेल्या असतील, तर किती महान संस्कृती इथे उद्ध्वस्त झाली याचा तुम्ही विचार करा. याचा मोजमाप कोण देणार आहे? कोणाला विचारणार तुम्ही जबाब? आणि आजही वर तोंड करून सांगताय की आम्हाला हिंदू राष्ट्र करायचंय. म्हणजे काय करायचंय तुम्हाला नेमकं? का प्रश्न तुम्हाला पडत नाही? याची भरपाई कोण देणार आहे? जसं आम्हाला सांगतात 7 जन्माचं पाप पुण्य इथं भोगावंच लागेल तुम्हाला. बापाने जरी झक मारली तर तुला पुण्य पापामुळे तुझा नाश होणारच आहे, हे तुम्ही जसं आम्हाला सांगता, तर तुमच्या हिशोब तुम्ही आम्हाला कधी देणार आहात की आमच्या ह्या लोकांचे काय दोष होते? किती स्त्रिया जाळल्या गेल्या? अरे साधी कल्पना करून बघा, 11 बायका जाळल्या एका दिवशी खंडेरावाच्या, आणि त्या दिवशी 29 वर्षाची आईल्या जर जळाली असती तर या देशाचा इतिहास काय राहिला असता? काय राहिला असता इतिहास? अरे जिजाऊ शहाजी राजे मेले, सती गेली असती, काय राहिला असता या देशाचा इतिहास? सावित्रीबाई फुले नवरा मेला नंतर वाचली, सती गेली असती, काय राहिला असता देशाचा इतिहास? ह्या 3 बायकाच्या जगण्याचं एकच सूत्र आहे, ह्या महान झाल्या. का महान झाल्या? अरे ह्या सती गेल्या नाहीत, या धर्मशास्त्राला जाळलं आणि त्या जगल्या म्हणून स्वराज्य निर्माण झालं. लक्षात घ्या तुम्ही, त्या 11 बरोबर ही 12 जळाली असती तर आईल्या नावाचं नाव तर या देशात शिल्लक राहिलं असतं का? याचा तुम्ही विचार करा. आणि कोणत्या तोंडाने आज तुम्ही जय आईल्या म्हटला असता, जय जिजाऊ म्हटला असता? हे बंड कुठून आलं? हे बंड या स्त्रियांनी
पहिल्यांदा या धर्मशास्त्राला लात मारली हे धर्मशास्त्र आम्हाला मान्य नाही. कोण सांगते की आम्हाला जळालंच पाहिजे नवऱ्याबरोबर म्हणून? आम्ही नवऱ्याचं उरलेलं काम करायला पुढे जिवंत राहणार आहोत. कोणी सांगितलं तुम्हाला नवरा मेल्यावर मंगळसूत्र तोडून टाका म्हणून? कोणी सांगितलं कुंकू पुसायला? कोणत्या धर्मशास्त्रात लिहिलंय हे? याचा अर्थ असा का नाही घेत तुम्ही की इतकी दिवस तुझ्या बरोबर संसार केला आणि आता तू मेला तर मी झाली मोकळे, तुझं सगळं मी फेकून देते असं का वाटतं तुम्हाला? अरे नवरा मेल्यावर सुद्धा मंगळसूत्र आणि कुंकू लावलं ही खरी स्वाभिमानाची गोष्ट, ही त्याची आठवण आहे. अशा महिला तयार झाल्यात आता, अनेक महिला आहेत. काय तुम्ही काय अपमान थोडाच आहे त्याच्यामध्ये? ही नवऱ्याची आठवण, नवऱ्याचं तुम्ही जपणार आहात की नाही? आणि किती नवरे बायको मेल्यावर काहीतरी पुस्तक आपलं त्याच्या बायकोच्या त्याच्याकडे काहीच नसतं, त्याच्याकडे येण्याकडे घरी गेल्यावर कळते त्याला आपल्याला बायको बाहेर बोंबलच मिळत दिवसभर. अहो बायको मेल्यावर कुणीतरी एखादा रडतो तेवढाच. मुलांना श्रुतींची गोष्ट आहे, बायको मेली बिचाऱ्यांची. बायको मेली खूप रडायला लागला की तू अशी होतीस तशी होतीस, तुझ्यामुळे मला नाश्ता मिळायचा, तुझ्यामुळे मला जेवण मिळायचं, माझं किती काम तू चांगलं केलं, तू सोडून गेलीस, आता मी जगू शकत नाही, भयंकर रडायला लागला. सगळ्या लोक जमले, सोरे धारे जमले, म्हणले काय दुःख झाले बायकोचं, बिचारा किती बायकोवर प्रेम होतं. परत तिरडी घेतली, झाडाखालून दसरा त्याच्या अंगणामध्ये एक लिंबाचं झाड होतं, त्याचा एक फाटा त्या तिरडीला लागला, मेलेली बायको जिवंत झाली. चांगलं झालं म्हणले, बिचारा किती रडत होता म्हणले, त्याला त्याची बायको मिळाली. देव पावला म्हणले, बिचाराचं आक्रंदन बघून देवालाच दया आली, बायको जिवंत झाली म्हणले. चांगलं भावा सुखाने जगा म्हणून. पुन्हा दोन तीन वर्षानंतर पुन्हा बायको मिळेल हा जिवंत राहिला. पुन्हा ते सगळा कार्यक्रम रडली, तिरडी बांधली, उचललं आणि बोंबलून हा सांगतो लोकांना त्या झाडाखालून नेऊ नका, म्हणला बाजूला घ्या म्हणलं. असे तर नवरे आपले. चला पुन्हा ते लागलं, पुन्हा उठले तर पुन्हा माझ्या उरावर आहेत. हे तर आपलं बायकोचं प्रेम आहे. अरे किती नवरे आहेत, नवऱ्यांना विनंती आहे नका शिजाऊ, चला बायकोचा फोटो लावा ना मोबाईल मध्ये, काय अडचण आहे? कशाला माधुरीचं लावता? हाला लाता घाला बायकोनी, मारलं पाहिजे नवऱ्याला. माधुरीच्याच घरी जाऊन झक मारला ना, माझ्या कशा घरी जेवायला कशाला येतो म्हणायचं संध्याकाळी? ती खाऊ घालते का बघ, ओळखते तर का बघ म्हणा तुम्ही. माझा फोटो लाव, माझा तुझ्या माईत चला, तुझ्या नाही तर माझ्या माईत चला, पण लाव ना. लक्षात घ्या, ही जी अहिल्या आहे, अहिल्या त्या अकरा बायको बरोबर जळाली असती तर ह्या देशाचा इतिहासच बदलून गेला असता. म्हणून स्त्रीला जे बंड करायचं आहे, तिला पहिलं बंड तिच्या नवऱ्याविरुद्ध तिला बंड करायचं नाही, तिच्या लेकराविरुद्ध तिचा संघर्ष नाही, सासू विरुद्ध तिचा संघर्ष नाही, नंदे विरुद्ध तिचा संघर्ष नाही, नवऱ्याच्या भावाविरुद्ध तिचा संघर्ष नाही. तिचा संघर्ष कुणाबरोबर आहे? तिचा पहिला संघर्ष हजारो वर्ष जनावर आणि कसपटापेक्षा नीच वर्तणूक ज्या धर्माने दिली त्या धर्मशास्त्राबरोबर तिचा पहिला संघर्ष आहे. आणि तिने धर्मशास्त्राच्या विरोधात संघर्ष करू नये म्हणून धर्म आणि जातीचं विष तिच्या मस्तकामध्ये कोमून तिला परावलंबी केलेला आहे. आणि जी आई परावलंबी आहे तिच्या पोटी शिय जन्माला येऊ शकत नाही असा इतिहासच नाही. कोल्याच्या पोटी शिय जन्माला येतो हे जसं शक्य नाही, तसं ही जर दुबळी असेल, ही गर्भ गरोदर झाल्याबरोबर कमरेला ते बालाजी तांबेचे कॅशेट लावून टाकते, ते बोंबलत राहतं दिवसभर दिवसभर, ते ओम भुरभुर 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 हिचे झालं, ते जन्माला येतं ते जातं बोंबलत. हिलाही विचारते तांबेचंच होऊन जातं, मग ते तांबेचीच कॅशेट लावतं, हिला विचारत नाही. ही म्हणतं एवढं तुला जन्माला घातलं, तुला दूध पाजलं, तुझं हे धुतलं ते धुतलं, उपकार केले का म्हणतं, मग ते कॅशेट का बरं वाजवली म्हणतं, तेच मला ऐकू येते म्हणतात. म्हणून तिच्या मनातली गुलामगिरी, स्त्रीच्या मनातली ज्या दिवशी गुलामगिरी जाईल त्या दिवशी तिचे लेकर सिंहासारखे वाघासारखे जन्माला येतील, तिच्याच पोटी शिवाजी जन्माला येईल, भगतसिंग जन्माला येईल. तिला संस्कार करण्याची गरज आहे. आणि तिची ताकदच नसेल धर्माविरुद्ध बंड करायची, ती काय क्रांतिकारक जन्माला घालणार? आणि म्हणून हा घोळ झालेला आहे, आणि हा घोळ या देशातले विद्रोही समजून घ्यायला तयार नाहीत आणि धर्माचे संरक्षक पण समजून घ्यायला तयार नाहीत. म्हणून आमचं हे घरातलं कुटुंबातलं दुखणं आहे, तुम्ही तर समजून घ्या. आणि म्हणून ज्या दिवशी अहिल्या 29 वर्षाची अहिल्या मल्हारराव होळकरांनी सांगितलं की पोरी मला माहिती नाही म्हणले या देशाचं धर्मशास्त्र काय म्हणतंय ते, पण मी मल्हारराव तुझा सासरा, 8व्या वर्षी तू माझ्या घरामध्ये आली, मी स्वप्न बघितलं होतं तुझ्या डोळ्यामध्ये,
की हिच्यातून मला तारा राणी घडवायची आहे, तुझ्यातून मला जिजाऊ घडवायची आहे। हे पुरी, माझा मुलगा तर गेला पण तू माझी मुलगी आहेस का माझा मुलगाच आहेस? तू हे जग सोडून मला पोरक करू नको। कोणता धर्मशास्त्र काय करतो, कोणता पुरोहित काय करतो, त्याला माझी तलवार खंबीर आहे म्हणले मल्लार। आणि मल्लारराव होळकर आणि गौतमीबाई ह्या सासू सासऱ्यांनी पोरगा गेला तर हरकत नाही, वाईट वाटलं त्यांना, परंतु त्यांनी अहिल्येला रोखलं सती जाण्यापासून आणि अहिल्या थांबली। आणि त्या ठिकाणी खंड्यारावाच्या प्रेताबरोबर 11 बायका जाळल्या गेल्या। एक अहिल्या वाचली, ती 29व्या वर्षी वाचली, पुढे 41 वर्ष जिवंत राहिली आणि 30 वर्ष या देशाचा राज्यकारभार अहिल्याबाई होळकरांनी केला। हा राज्यकारभार, हे प्रशासन काय किती उच्च दर्जाचं होतं, कशा प्रकारची तिची मानसिकता होती, हे तुम्ही समजून घ्या इतिहासाच्या माध्यमातून। असं चित्र रंगवण्यात आलेलं आहे। ही जी अहिल्या आहे, अहिल्येवर संकट आले, 29व्या वर्षी नवरा मेला, 11 तिच्या सौती सती गेल्या, तिच्या समोर तिचे सासू सासरे मेले, मल्हारराव गोतमीबाई मेल्या, मल्हारराव मेल्यानंतर मल्हाररावाच्या दुसऱ्या दोन बायका होत्या त्या सती गेल्या, त्यानंतर हिचा जो जावई आहे फणसे तो मेला, याची मुलगी सती गेली, नातू मेला, त्या नातूच्या तीन बायका चार चार तीन तीन वर्षाच्या त्या सती गेल्या। म्हणजे एका अहिल्याबाई होळकरावर किती संकट आली, तर अहिल्याबाई होळकराच्या आयुष्यामध्ये 40 वर्षाच्या नंतरच्या आयुष्यामध्ये 21 नात्यातल्या महिला त्यांना सती जावं लागलं नवऱ्याबरोबर। किती मोठं संकट आहे विचार करा तुम्ही। नवरा गेला तर गेला, सासरा गेला, सासू गेली, मुलगा गेला, मुलाच्या बायका सती गेल्या, जावई मेला, लेख सती गेली, नातू मेला, नाक सुना सती गेल्या, याच्यापेक्षा अजून दुःख काय असू शकतं? आणि हे दुःख कुणी निर्माण केलं होतं? हे दुःख कृत्रिम होतं का ईश्वर निर्मित आहे? हे दुःख धर्माने निर्माण केलेलं दुःख आहे। आणि एक चीड बसली अहिल्याबाई होळकरांच्या डोक्यामध्ये, तिने प्रयत्न केला की सती जाऊ नका, प्रत्येकाला हात जोडून विनवायची ती, मुलीला आक्रंद होऊन रडायला लागली की तू सती जाऊ नको, मी सती गेले नाही, माझं काही वाईट झालं नाही। जेव्हा ही सती गेली नाही तर नाटक होतले लोक दरबारात येऊन कुजबुज करायला लागले, आता होळकरांची रियासत संपणार, या घराचा सत्यानाश होणार, कारण अहिल्या सती गेली नाही म्हणून हे राज्यच आता उद्ध्वस्त होऊन जाईल असं बोलायला लागले। तेव्हा मल्हारराव होळकरांना हे जेव्हा ऐकायला आलं ना, तर मल्हाररावांनी कमरेची तलवार काढली आणि सांगितलं, खबरदार म्हटले, अहिल्याच्या विरोधात एक शब्द काढाल तर जीभ कापली जाईल। असा होता सासरा पाडासारखा, आणि म्हणून अहिल्या जगली। अहिल्येला सासू आणि सासऱ्यांनी सर्व भाषा शिकवल्या, साहित्य शिकवलं, धर्मशास्त्र शिकवलं, राजकारण निपुणता शिकवली। 12 वर्षाचा त्यांचा मुलगा खंडेराव आणि 8 वर्षाची अहिल्या त्या वयामध्ये रणांगणावर मल्हारराव घेऊन गेले। म्हणजे त्या काळात पेशवाई होती, पुण्यात पेशवाई, आणि पुण्याच्या संपूर्ण भारतभराच्या परिसरामध्ये बहुजन सेनापती होते। शिंदे, गायकवाड, होळकर, निंबाळकर हे सगळे सेनापती होते। आणि हे या सगळ्या सेनापतीच्या पराक्रमावर पेशवे पुण्यामध्ये आयाशी करत होते, पेशवे घटकोंचुकीचा खेळ खेळत होते, पेशवे स्त्रियांवर अत्याचार करत होते। पेशव्यांना एखादी बाई आवडली तर तिला डायरेक्ट मेना देऊन पाठवला जायचा। सावित्रीबाईने तिच्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे की हा किती बाजीराव निर्लज्ज आहे, बाई दिसली तर तिला हक्काने राजवाड्यावर बोलवतो, आणि हक्काने राजवाड्यावर बोलल्यानंतर तिच्या नवऱ्याला अभिमान वाटतो की पेशव्याने माझ्या बायकोला उपभोगाकरता बोलावलेला आहे। गर्भश्रीमंत शब्द तुम्ही ऐकलाय का? गर्भश्रीमंत आहात का तुम्ही? काही लोक गर्भश्रीमंत असतात, चर्चा जेव्हा सुरू होते ना, त्यांना काय हो तो गर्भश्रीमंत माणूस आहे, कुठून आला शब्द हा माहिती आहे तुम्हाला? गर्भश्रीमंतच आहे, त्याच्याकडे काय पैशाची कमी आहे? हा शब्द कुठून आला? हा शब्दच नव्हता आपल्याकडे, आला कुठून? ह्या पेशव्यातून आलेला आहे। गर्भश्रीमंत याचा अर्थ की पेशव्याला एखादी बाई आवडली तो तिला बोलवायचा वाड्यावर, तिच्या बरोबर व्याभिचार करायचा, त्यातून त्या बाईला गर्भ राहिला तर तिच्या नवऱ्याला सरदारकी आणि वाडा पैसे मिळायचे, त्यातून जो पैसा यायचा, श्रीमंताचा गर्भ उदरात वाढवल्यामुळे जो श्रीमंत झाला तो गर्भ श्रीमंत। पण आपण अभिमानाला लावतो, काय पोरगा काय करतो, आहो त्याला काय कमी आहे, गर्भ श्रीमंत आहे म्हणतो तू।
काय आता तुमच्याकडे डोका आपटावून काय सांगा तुम्हाला. ही इतकी विकृत ही पेशवाई होती आणि डायरेक्ट सावित्रीचा संघर्ष कोणाबरोबर आहे, पेशव्यांबरोबर आहे. हे असे चौचाल विकृत ज्याला शब्दच अपुरे पडावेत इतके हीन दर्जाचं वर्तन असलेले जंतू. सावित्रीबाई फुलेने त्यांना रौरवातील जंतू हा शब्द वापरलेला आहे. प्रतिभा बघा सावित्रीची, हे पेशवे म्हणजे कोण आहेत, हे रौरवातील जंतू आहेत. रौरव म्हणजे नरक, नरकातले किडे म्हणजे पेशवे आहेत. हे सावित्रीचं आहे, माझं नाहीये. एक स्त्री जितकी सन्मानाने भाषा करणारी स्त्री, या दर्जाला या प्रकारची भाषा तिला वापरावी वाटते. हे पेशवाई किती खाणेरडी, नीच, कलंकित, बहुजन शूद्राती शूद्र स्त्रियावर अन्याय अत्याचार करणारी असेल याचा तुम्ही विचार करा. आणि म्हणून डायरेक्ट आईलेबाईचा संघर्ष कुठे आहे, अरे 20 नात्यातल्या महिला सती गेल्या, सासू सासरे गेले आणि सगळे वाट बघायला लागले की ही कधी मरेल. आणि मग इतिहासामध्ये अपप्रचार केला गेला की सावित्री आईलेबाईचा नवरा जो होतो ना खंडेराव, तो नशापाणी करत होता. मालेराव मुलगा तो वेडा होता, मनोरुग्ण होता. आणि इतिहासात काय लिहून ठेवलंय तो वेडा का, तर जे ब्राह्मण त्या काळामध्ये दरबारात यायचे तर हा मालेराव काय करायचा, ते जे दक्षिणा घ्यायचे, ते जे दान धर्म घ्यायचे, त्या दानामध्ये विंचू आणि इंगळ्या ठेवून द्यायचे. आणि ते जेव्हा लालशेपोटी झपाटून पडायचे त्या भिक्षेवर, त्या कपड्यावर, शालीवर, सोन्यावर, चांदीवर, आणि ते घेतल्याबरोबर त्यांना साप, विंचू आणि इंगळ्या डसायच्या आणि हा मालेराव हसायचा, असं त्यांनीच इतिहासात लिहून ठेवलेलं. आणि म्हणून मालेरावाला त्यांनी मनोरुग्ण ठरवलं. तर मालेराव असं का करत असे, यांच्या नीच वर्तनामुळे तू तसं करत होता. चौथा शिवाजी त्याला वेडा ठरवून नगरला मारलं यांनी, दिवाण बर्व्यांनी. तो वेडा नव्हता, त्याला सांगितलं हा वेडा आहे, हा रात्री हसतो. वेडा ठरवून त्याला बांधून, हातपाय बांधून नगरला आणला आणि बर्व्यांनी त्याला मारून टाकलं नगरला, चौथा शिवाजी. तसं ह्या मालेरावाचं झालेलं आहे. मालेराव वेडा मनोरुग्ण नव्हता, त्याचं बंड होतं ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात, पण तो असं करायला लागला म्हणून त्याला वेडा ठरवलं. भेटलं तो बांधून त्याला सांगायचा तू पागल झालेला आहे, तू वेडा आहे, तुझं डोकं फिरलेलं आहे, त्याला बांधून ठेवा. खंडेरावाबद्दल अपप्रचार केला, अरे शूर योद्धा होता, अरे 12 वर्षे बापाबरोबर रणांगणावर गेला, फौजेचं नेतृत्व केलं. अरे मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला सांगितलं की युद्ध कसं करावं, तलवार कशी धरावी, तोफा, बारदाना, बैलबुंगे, भाले, तलवारी हे कसे चालवावे. युद्ध प्रत्यक्ष रणांगणावर जेव्हा फुटतं तेव्हा जेव्हा तोफांचे आवाज होतात तर निधडा छातीने त्याचा कसा मुकाबला करावा. मराठ्यांचं जे आहे शिवतंत्र काय आहे, युद्धनीती काय आहे, इतिहास तर सांगितला मल्हाररावांनी, पण मैदानामध्ये भूगोल समजावून सांगितला की उथळ जागेकडे सैन्य असू नये, चढावर आपलं सैन्य असलं पाहिजे, आपली माणसं कमी म्हणायची असतील तर आपण झाडाचा दगडाचा आसरा घेतला पाहिजे. प्रत्यक्ष भूगोल समजावून सांगितला. आपल्या 12-13 वर्षाच्या या सुनेला 18 वर्षपर्यंत घडवलं मल्हाररावांनी आईलेला, तिला संपूर्ण देश फिरायला लावला, फिरून पहा माणसं कशी आहे, त्या माणसांचा अभ्यास कर, तुला भूगोल समजला पाहिजे, हा देश कसा तयार झाला, घाट कुठे आहेत, मंदिरं कुठं आहेत, समाजात काय चाललेलं आहे, फिरून दाखवणारा सासरा कोणी जगात झालाय का सांगा. तो होता मल्हारराव होळकर. आणि खंडेराव नवरा साथ देत होता आपल्या बायकोला, आपली बायको आपल्यापेक्षा हुशार आहे ना, ग्रेट आहे, तो सांगायचा खंडेराव मी युद्धामध्ये तरबेज आहे पण धर्मशास्त्र मला कळत नाही, अभिमानाने आईलेचं कौतुक करायचं. बायको नवऱ्यापेक्षा हुशार असेल तर झाले, नवरे बोंबारत फिरतात, चला हिला काय शिकायचे, बसाल बस बस बोलते म्हणतात तुम्हाला, म्हणते चर्चा करू देत नाही नवरा असताना. बायको हुशार असेल, नवरा तिच्या सोबत येत नाही, कुठेतरी दुसरीकडे जाऊन धक मारत बसतं, त्याला कमीपणाचं लक्षण वाटतं आपल्यापेक्षा बायको हुशार असणं. अरे बायको सुंदर हुशार असून तिला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्योतिबा सारखं काळीज लागतं, तसा नवरा लागतो तेव्हा बायको महाराणी होतं. अरे सुंदर बायको करायचे सुद्धा अवनादीमध्ये ताकद पाहिजे, नाहीतर हा विक्रत चला तिच्याच भोवताली फिरत राहतो, जाईल कुठं येईल कुठं, कशाला मरायला गेली मग. त्याला शिवाजीचं, शहाजीचं काळीज लागतं, त्याला जिजाऊचं काळीज लागतं, ज्योतिबा लागतो त्यासाठी, मल्हारराव लागतात. तिचा सन्मान आणि तिला वाढणारी ऊर्जा देऊन तिला आपल्या खुळा चिखूल कन्या बनवण्याचं धाडस हे अशा प्रकारच्या नैतिक आचरणामध्ये असतं ज्या मल्हाररावांनी हे सगळं शिकवलं आईलेला. ती किती निर्भीडपणे संघर्ष करत असेल आणि या वैदिक धर्मपीठाने अत्यंत हीन पद्धतीने त्यांचं चरित्र लेखन केलं, जसं संभाजीराजाला बदनाम केलं तसं खंडेरावाला बदनाम केलेला आहे, मालेरावाला बदनाम केलेला आहे,
हे सगळे कसे पुरुष व्याभिचारी होते, दारुडे होते, हे बायकांना शिव्या घालायचे, अनेक बायका यांनी केलेल्या होत्या, रंगरंगोट्या उडवायचे, दाशीवर अत्याचार करायचे, त्यामुळे हे वेडे झाले, हे पागल झाले, यांना डांबण्यात आलं, अशा प्रकारचं त्यांचं चरित्र हनन करण्याचं काम संपूर्ण साहित्यामध्ये झालेलं आहे. आणि त्या सगळ्याबरोबर लढत कोण होती? एकटी आईला लढते, लक्षात घ्या तुम्ही. एकीकडे दरबारातला सगळा प्रॉब्लेम आणि दुसरीकडे पेशव्यांची मुजोरी. एक धाडस फक्त किती मोठं होतं ते बघा तुम्ही, काय ऊर्जा असेल ह्या अहिल्याची. म्हणजे मल्हारराव मेलेले आहेत, खंडेराव मेलेला आहे, मुलगा मेलेला आहे मालोजी, जावई मेलेला आहे, नाथ जावई मेलेला आहे. मुलगा जो मेला तो त्याला मुलबाळ झालं नाही, मालेरावाला मुलबाळच झालं नाही, एकटी विधवा. आणि त्या काळातलं अत्यंत शक्तिसंपन्न अशा प्रकारचं हे राज्य होतं. होळकरांचं राज्य म्हणजे सर्वात श्रीमंत राज्य होतं. होळकरांच्या राज्यामध्ये ही जी मंदिरं बांधली अहिल्याबाईंनी, जे सांगितलं जातं, जे घाट बांधले हे राज्याच्या खजिन्यातून बांधले नाही. होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं, ज्या पद्धतीने जिजाऊचा खाजगी कोष होता, येसूबाईचा खाजगी कोष होता, त्याच धर्तीवर मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईचा स्वतंत्र खाजगी कोष तयार केलेला होता. आणि पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली जी संपत्ती आहे व्यक्तिगत वापराकरता अहिल्याबाईच्या खजिन्यामध्ये ठेवली होती. ब्रिटिशांनी लिहिलेला आहे हा खजिना किती होता व्यक्तिगत अहिल्याबाईचा, तर 15 कोटी रुपये, 15 कोटीचा हा खजिना होता असं ब्रिटिशांनी म्हटलेलं आहे. 15 कोटी आजच्या हिशोबात सांगायचं असेल तर जवळपास 1500 करोड रुपये आजच्या हिशोबामध्ये, डॉलर म्हणा तुम्ही, इतका पैसा तिच्याकडे खाजगी होता. जे घाट मंदिर बांधले ना अहिल्याबाईने, ते खजिन्यातला पैसा तिने घेतला नाही, जनतेच्या करातला पैसा घेतला नाही, तो सगळा पैसा आपल्या खाजगीतला अहिल्याबाईने वापरलेला आहे, हे अनेकांना माहिती नाही. नाहीतर आजचे आमदार खासदार खासदार फंडातून संडास बांधायला पैसे देतात आणि संडासवर नाव लिहितात की अमुक अमुक खासदार धोंडीबा कोंडीबा पाटील यांच्या सौजन्याने इथे संडास करा. हे ग्रेट लोक आहेत आपले. अहो संडासवर नाव. मागे एक उद्योग मंत्री होता, त्याच्यासोबत एका कार्यक्रमाला गेलो मी. त्यांनी एक ती आपली ही दान केली, शेववाहिनी. शेववाहिनी माहिती आहे ना, मडे घेऊन जायची. आणि तिथे सुद्धा भाषण केलं, सांगितलं की ही सातत्याने चालत राहिली पाहिजे, म्हणलं इथे सोडून जाऊ नका. माझी अशी माझ्या शुभेच्छा आहेत म्हणलं हिला, की ही अशी गंजूर जाऊ नये म्हणलं जाग्यावर, ही सातत्याने चालत राहिली पाहिजे. इतके तर दीडशाने आपले लोक आहेत, काय ह्या येड्यांना घेऊन काय स्वातंत्र्य आणणार आहे आपण बहुजन समाजात. आणि म्हणून ही अहिल्या, लक्षात घ्या तुम्ही तिचा मुकाबला कसा आहे. जेव्हा सगळे मेले, एकटी जिवंत आहे अहिल्याबाई, मुलगा निपुत्रिक वारला, तेव्हा गंगोबा चंद्रसूड नावाचा एक दिवाण होता. तो 40 वर्ष होळकरांच्या संपत्तीचा हिशोब पाहायचा. तो सारखी वाटच पाहत होता की होळकरांचा कधी निर्वंश होईल. प्रत्येक ज्यावेळेस माणूस मरत होता होळकरांच्या कुटुंबातला, तर सर्वात जास्त आनंद ह्या चंद्रचुडाला व्हायचे. कारण माणूस मेला की बाईला मारायची गरज नाही, ती आपोआप सती जायची. तिचा राग फक्त अहिल्येवर होता की ही एकटी कशी जिवंत राहील. आणि तो आपोआप पसरवायचा नात्या गोत्यामध्ये की ही अहिल्येने धर्मबाह्य कृत्य केल्यामुळे होळकरांच्या घरातली माणसं अकाली मरत आहे. अहो अपप्रचार करायला काय जातोय, हिच्या हिने धर्म बुडवला आणि होळकरावर संकट आलं, पाप आलं, आणि त्या पापामुळे होळकराची माणसं मरत आहेत असं पसरून द्यायचं. त्यामुळे जवळच्या नातेगोते आपल्या अहिल्याच्या विरोधामध्ये, ते म्हणायचे खरंच ही सती गेली असत तर हे संकट होळकरावर आलं नसतं, होळकरांचा वंश वाढला असता. नेमके ते झाले मरायचे, बायका सती जायच्या, अहिल्याबाई जिवंत राहायची, त्याचं त्याला खूप दुःख होतं. एक प्रसंग असा आला की आता सगळेच मेले, माणूस कोणीच नाही, आता एकटी अहिल्याबाई. त्याला एवढा आनंद झाला अंतकरणातून की आता आज हे राज्य आपल्याला गिळंकर करता येईल. त्याने ताबडतोब एक पत्र लिहिलं. कोणाला पत्र लिहिलं? राघोबा पेशव्याला पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? की हे पेशवे महाराज, आपल्याकरता आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे, होळकरांचा निर्वंश झालेला आहे. आता होळकरांच्या घरामध्ये कोणीही पुरुष उरलेला नाही, एक विधवा अहिल्या आहे. आता तुम्ही असं करा, हे राज्य तुम्ही आता ताब्यात घ्या, होळकरांची रियासत, होळकरांचं राज्य आता तुम्ही निष्कासित करून टाका, कारण आता होळकराला भविष्य राहिलेला नाही. हे पत्र लिहिलं तिकडे. पण अहिल्याबाई किती चतुर होती तुम्हाला माहिती आहे.
आहिल्याबाईचं स्वतंत्र हेर खातं होतं। शिवाजीची कन्या होती, जिजाऊची लेख होती आहिल्या, स्वतःचं स्वतंत्र जे हेर खातं आहे। हे हेर खातं चंद्रचूड 40 वर्ष काम करत होता, त्याला सुद्धा माहित नव्हतं की हेर खात्यात कोण लोक आहेत। अशी होती आहिल्या, म्हणून जगली। आहिल्या याने जे चंद्रचूडाने पत्र लिहिलं, हे पत्र राघोबा पेशव्याच्या हातात पडण्याच्या अगोदर त्या पत्रात काय लिहिलं हे आहिल्याला समजलं आणि तिच्या हालचाली सुरू झाल्या। आणि ती दरबारात बसलेली असताना हा चंद्रचूड आला आणि म्हणाला की आहिल्या माते, खूप दुःखाची गोष्ट झाली। आता होळकरांच्या घराण्याला कोणी वंश उरला नाही। माझी आपल्याला विनंती आहे की एक ब्राह्मण मूल आपण दत्तक घ्यावं आणि हे राज्य पुढे चालवावं। एवढं तो बोलल्याबरोबर आहिल्याबाईची काय प्रतिक्रिया असेल? आहिल्याबाई सिंहासनावर उभ्या राहिल्या, म्हणाल्या मूर्खा तोंड सांभाळ, ही होळकरांची रियासत आहे। ही होळकरांची रियासत कोणाची खुशमस्करी करून ही मिळवलेली नाही, ही मल्हारराव होळकरांच्या तलवारीच्या बळावर मिळालेली रियासत आहे। आणि ह्या रियासतीचं काय करायचं, ही रियासत दान करून टाकायची, कोणाला दत्तक घ्यायचं, ते ठरवण्याकरता मी स्वतः अहिल्या सक्षम आहे। हे राज्य निर्माण करणारा एक माझा सासरा, त्याची मी सून आहे मल्हाररावाची। माझा नवरा खंडेराव ह्या राज्यासाठी मेला, त्याची मी बायको आहे। माझा मुलगा मालेराव ह्या राज्यासाठी मेला, त्याची मी आई आहे। एकाची सून, एकाची बायको, एकाची आई जिवंत असताना तुझी हिम्मत कशी झाली की हे राज्य बरखास्त करा म्हणायची? काय जरब असेल विचार करा, कशा प्रकारची तरबेज होती आहिल्या, कसं सक्षम तयार केलं होतं मल्हारराव होळकरांनी। त्याची बोलतीच बंद झाली आणि आहिल्याबाई म्हणाली की पेशव्याला काय अधिकार पोचतो की आमच्या राज्यात धडाधड करण्याचा? पेशवे का आमचे मालक आहेत का? ही हे जे राज्य आहे हे शिवाजीचं राज्य आहे। हे माझ्या सासऱ्याने तलवारीच्या बळावर कमवलेलं राज्य आहे आणि पेशवा कोण लागून गेला माझ्या राज्यात हस्तक्षेप करणारा? त्याने त्याच्या लायकीने राहावं, हे उद्गार आहेत आहिल्याचे। ही आहिल्या कधी सांगितली? आहिल्या सांगितली तुम्हाला पिंड घेऊन चालली, पाया पडून राहिली, नवस करून राहिली, ब्राह्मणाला दान देऊन राहिली, तुम्ही तसंच कराल बरं, जा खड्ड्यामध्ये। अशी चर्चा करणारी, अशा पद्धतीनं बोलणारी आहिल्या तुम्हाला कळाली नाही? असा जेव्हा तिने प्रकार केला तो चंद्रचूड काही साधा नव्हता। तिने लगेच त्याला कळवलं, ही बाई तशी मानणार नाही म्हणलं तो राघोबाला। राघोबा आता एकच कर, बाई आपला आहे, एकटी आहे, हिच्यावर हल्ला कर म्हणला। सैन्य घेऊन ये, तू तिकडून सैन्य घेऊन ये आणि माझे फुटीर सोबत घेऊन मी इकडून येतो आणि दोघांनी मिळून हे राज्य होळकरांचं करू, हिला मारून टाकू आणि हे राज्य आपण पेशवाईमध्ये विलीन करून टाकू। खजिना प्रचंड आहे म्हणला, ते खजिना आपल्याला घेऊन जायचं। त्या राघोबाच्या तोंडाला पाणी सुटलं, तो म्हणला कधी एकदा जातो आणि त्या होळकरांचा खजिना हडप करतो असं त्याला वाटायला लागलं। हे साले भिकारीच, दुसऱ्याच्या कल्पना अन्नाची कल्पना, लेकरं सुद्धा दुसऱ्याकडून व्हावं अशा अपेक्षा करणारे लोक या देशात असू शकतात। बाकीच्या गोष्टी तर काय आपण कल्पना करू शकतो, कुणाबद्दल आपण बोलू नये। आपण सावित्री जिजाऊच्या लेकरात पण नाहीलाच होतो कधी कधी, काही करावा कळत नाही काही। एवढी लालसा सुटली त्याला की जाऊ म्हणे ते आता चला, ते कधी पैसा घेऊन तो 50,000 फौज घेऊन निघाला राघोबा पेशवा। पण सावित्रीनं का आपल्या आहिल्यानं काय केलं माहितीये तुम्हाला? आहिल्याने तात्काळ चंद्रचूडाला माहिती नाही, महाजी शिंद्यांना पत्र लिहिलं, निंबाळकरांना पत्र लिहिलं, भोसल्याला पत्र लिहिलं, मानेला पत्र लिहिलं, जे मराठा सरदार देशभर शिवाजीचं नाव घेऊन फिरत होते आणि मराठ्याचं साम्राज्य निर्माण करत होते त्या सगळ्याला आहिल्याबाईने पत्र पाठवले आणि सांगितलं की हे जे स्वामीचं राज्य शिवरायांचं आहे हे राज्य संकटात सापडलेलं आहे, हा पेशवा नालायक हे राज्य हडप करण्याचा प्रयत्न करतो आहे, ही तुमची बहीण तुम्हाला अशी विनंती करते की तिथे जेवत असाल तर इथे येऊन हात धुवा, असं पत्र पाठवलं। आणि सावित्रीबाई आहिल्याच्या पत्राची पद्धत होती ही शंकर आज्ञे करून प्रत्येक गोष्टी राज्य शंकराच्या नावाने करायची। हे सगळं राजमहल उपभोगत नव्हती, तिचं राहायचं घर अत्यंत साधं होतं, अत्यंत साधे कपडे घालायचे, अलंकार घालायचे नाही, सिंहासनावर कधीच बसली नाही, कुठल्याही आयाशीचा उपभोग घेतला नाही, हे राज्य माझं नाही हिची एवढी निर्भेळ अशा प्रकारची संकल्पना होती। हे जनतेचं राज्य आहे, अशी राज्य करणारी राज्यकर्ती कुठेही जगामध्ये? मध्य प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर शिवनारायण राव एकदा
महेश्वरला गेले इंदूरला राज्यपाल असताना जयंतीला, त्यांनी ते बघितलं, अहिल्याबाईचं घर बघितलं. ही राजधानी जिने वसवली जी अहिल्याबाईने, ते अहिल्याबाईचा राजमहाल कसा असेल हे बघण्याकरता तो तिथे गेला. म्हणजे त्या काळामध्ये पेशव्यापेक्षा श्रीमंत कोण असेल तर मल्हारराव होळकर होते. इतकी श्रीमंती त्यांच्याकडे होती. ही सगळं राजधानी वसवलेली महाराणी कशी राहत असेल म्हणून हा राज्यपाल गेला. आणि ज्यावेळेस अहिल्याबाईचं घर बघितलं, त्याने म्हटलेले उद्गार काढले भाषणामध्ये, या देशातल्या सर्वच आमदार खासदार मंत्र्या राज्यकर्त्यांना एकदा आणून हे अहिल्याचं घर दाखवण्याची गरज आहे. हे त्या राज्यपालाचे उद्गार आहेत. तो म्हणतो ज्या दिवशी या देशातले राज्यकर्ते हे अहिल्याचं घर आणि हे राहणीमान पाहतील, त्या दिवशी त्यांच्या सत्ता आणि पैशाच्या लालसेबद्दल त्यांना शरम वाटेल, असे उद्गार त्या राज्यपालांनी काढलेले आहेत. अशी होती अहिल्या. आणि म्हणून ही अहिल्याबाई आहे. अहिल्याबाईने सगळ्यांना पत्र लिहिल्याबरोबर, तुम्हाला माहिती आहे अहिल्याबाईचं एवढं वजन होतं त्या काळामध्ये, हे पत्र गेल्याबरोबर शिंदे आले, होळकर आले, निंबाळकर आले, भोसले आले, माने आले, त्यांनी तात्काळ निरोप पाठवले की ताई घाबरू नकोस, आम्ही तुमच्या समोर आहे, तुझ्या सोबत आहे, आम्ही ह्या पेशव्याला तर एका तलवारीच्या पात्यावर आम्ही संपून टाकू, याची काय अवकात आहे इथे यायची. मानेचं सैन्य निघालं, शिंद्यांचं सैन्य निघालं, निंबाळकरांचं सैन्य निघालं, चंद्रसुडाने त्याला कळवलं तिकडे की हे सगळे येत आहेत. त्याला वाटलं की हे मला मदत करायला येत आहेत. राघोबाने त्यांना पत्र लिहिले की तुम्ही माझ्याकडे येऊन मिळा ना, अहिल्याचं राज्य आपल्याला संपवायचं आहे. त्याला वाटलं मला मदत करायला येत आहेत. महाजी शिंदे आले आणि म्हणाले ताई आम्ही तुमच्या सोबत आहे. महाजी शिंदे म्हणजे त्या गावचा भारताचा पाटील. तो ठरवल तोच राजा दिल्लीच्या गादीवर बसायचा एवढी त्याची वचक होती. पण दुर्दैव हेच आहे, त्याच्या डोक्यात सुद्धा आजच गाणं घातलेलं होतं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. बसतो म्हणायला काय झक मारली तुला, बस बसत का नाही, राखतो कशाला झक मारायला जाऊन तिथे. शरद पवारला हे शिकवलं, यशवंतरावला हे शिकवलं, शंकररावला हे शिकवलं, जे जातं ते तिथं जाऊन ते तख्त राखत बसतो. मग तू बस ना त्याच्यावर, का बसत नाही तू. ह्यांचा पहिला वारस म्हणजे आपले महाजी शिंदे पाटील म्हटले की काय मरायलाही तयार झाला तो पाटील. तुमचं काय बाबा, देऊ का जीव तुमच्यासाठी, घ्या बाबाचा जीव, चालला चला कोकण वासन घर मोठा. खिशात नाही दाढ मला पाटील म्हणा, काय चाललंय काही समजायला मार्ग नाही. हे असे आपले पाटील झाला. दुसऱ्या करता गेलं पाहिजे म्हणजे आपण जगलं, जगायची काही गरज नाही. हे त्यांच्या डोक्यामध्ये. हा महाजी शिंदे पाटील, त्या काळात त्याला पाटील बाबा म्हणायचे सगळे. तो दिल्लीचं तख्तावर कोण बसायचं याचा अधिकार तोच चालवायचा. आणि ज्या त्या राघोबाला समजलं की पाटील बाबा अहिल्याकडे गेलाय, त्याची अर्धी घाबरगुंडी तिथे वळाली. तो 50,000 फौज घेऊन सीमेवर आला. काय केलं अहिल्याबाईने? अहिल्याबाई एक अशी वीरांगणा आहे की अहिल्याबाईच्या राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या धर्माने स्त्रीला हीन लेखलं, नवरा मेल्यावर जिला जगायचे अधिकार दिले नाहीत, त्या धर्माला नाकारून ही तर सती गेलीच नाही, पण आपल्या राज्यामध्ये स्त्रियाची फलटण उभी करणारी ही महाराणी होती. भारत देशामध्ये स्वतंत्र स्त्रियाची फौज तयार करणारी ती आहे महाराणी अहिल्याबाई होळकर. आत्ता 2 वर्षापूर्वी मिलिटरीमध्ये महिलांना घेतलंय. अरे त्या फलटणीला अहिल्याबाईचं नाव द्या, पण यांची लायकी नाही, त्यांना अहिल्याबाई माहीतच नाही. ही आहे अहिल्याबाई जिने स्त्रियांचं सैन्य उभं केलेलं आहे, स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे, स्त्रियांना बारूद दारुगोळा तोफा तयार करायचे कारखाने जसे जिजाऊने काढले होते तसे अहिल्याने काढलेले आहेत. आणि ही स्वतंत्र अंगरक्षक जे होते अहिल्याचे सगळ्या स्त्रिया आहेत. आणि कोण तरबेज आहे, कोण तलवार चालवते हे गंगोबाला सुद्धा माहित नाही. 40 वर्ष राहून साधी बाई दिसायची बाजूला, पण वेळ आला तर त्या नरडीचा घोट घेईल अशी ताकद त्या स्त्रीमध्ये अहिल्याने तयार केली होती. आणि आपलं सगळं हेर खातं कामाला लावलं आणि एक पत्र लिहिलं अहिल्याबाईने आपल्या सैन्याला महिलेच्या फलटणीला तयार केलं. तिने आपल्या सेनापतीला सांगितलं, महाजी शिंद्यांना सांगितलं की भाऊ आणि दादा हे लक्षात ठेव, ही तुझी बहीण जिवंत आहे, ही शस्त्र घेऊन जाणार आहे राघोबा पेशव्यावर, ही लढत असताना तू माझं कौतुक पहा, मी कुठे कमी पडले तर तुझी तलवार माझ्या तलवारीला भिडेल, आणि मी लढले तर तू आनंदानं माझं शौर्य पहा, हे सांगितलं अहिल्याने. लगेच मदत करायला येऊ नको म्हणले, आहे तुझा उपकार झाले माझ्यावर, पण मी तुला हे युद्ध लढून दाखवते, जिंकून दाखवते. अभिमान वाटला महाजी शिंद्याला. आणि ही जी अहिल्या आहे तिने सांगितलं की माणसाने शस्त्र हातात धरायचं ना, एक कार्यक्रम बंद, तुम्ही फक्त सामान उचला, ओझे उचला, रसद पोहोचती करा, रस्ते साफ करा, हे माणसांना काम देऊन टाकलं अहिल्याने. आणि बायकांना सांगितलं तुमचे पेहरावा घाला, खजिने बाहेर काढा, तलवारी घ्या, ढाली घ्या, भाले घ्या, आणि महिलांची फलटण फौज तयार केली. 5,000 महिलेचं खडस सैन्य 10 सेकंदाला अहिल्याबाईने तयार केलं. काय नियोजन असेल? मल्हारराव होळकरांचं वाक्य आहे, मल्हारराव होळकर जेव्हा
मैदानावर लढत होते, ज्या पद्धतीने तलवार चालवायचे, बाजूचे सैनिक म्हणाले, मल्हार बाबा काय तुमच्या तलवारीचं तेज आहे? अरे तलवार शंभूच्या शब्दासारखी तलवार फिरते तुमची, शत्रूची तुमच्या समोर उभा राहायची सुद्धा जाणत नाही। मल्हार बाबा तुमच्या तलवारीसारखी आम्ही तलवार बघितली नाही। काय उत्तर दिलं मल्हार बाबांनी? मल्हार होळकर म्हणाले, माझी तलवार माझ्या सुनेच्या बळावर चालते। उद्गार आहेत मल्हारराव यांचे। मल्हारराव म्हणाले, मी काहीच करत नाही, मी फक्त तलवार फिरवतो, पण याला सगळं बूस्टर देण्याचं काय माझी सून करते? ती आहे अहिल्या। ती अहिल्या काय करत होती? नियोजनातली तंत्रज्ञ, मॅनेजमेंट स्किल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट याची मास्टर होती अहिल्या। तिने नवे युद्धतंत्र निर्माण केलं। लढणाऱ्या माणसाला रसद पाहिजे, भूक लागली तर त्याला घायला खास देणारा महिला फलटण तयार केली। बायका काय करत होत्या? जखमी झाला उचलला, त्याच्यावर औषध उपचार चालू, सैनिकाने तिथं भानगडीत पडायचं नाही, महिलांनी ते कामं करायचे, बारूद पुरवायची, तोफखाना पुरवायचा, रसद पुरवायची, आणि इकडे सैन्य कुठल्या ठिकाणी लढाईला खिंडार फुटलेला आहे, कुठे सैन्य माघारी जात आहे, तिथे नवी फलटण पाठवणे, त्याचं नियोजन करणे, आदेश देणे। सैनिकांना खडे बोल ऐकवून ठेवले होते मल्हार बाबांनी की एरवी माझी सही चालेल, माझा शिक्का चालेल, पण ज्यावेळेस युद्धाला तोंड फुटलं असेल तेव्हा फक्त आणि फक्त अहिल्याचेच आदेश ऐकले जातील, माझे सुद्धा नाही। काय विश्वास असेल आपल्या सुनेवर? हे मल्हारराव होळकर होते। त्यांनी सांगितलं, अरे जेव्हा आणीबाणी येईल ना, युद्ध डिक्लेअर होईल, युद्धाला तोंड फुटेल, तेव्हा सत्ता चालेल ती एकटे अहिल्याची, डोकं चालेल फक्त तिचं। ही होती अहिल्या। ही नियोजन अहिल्याबाईचं। इतक्या सूक्ष्म पद्धतीने अर्ध्या तासामध्ये 5,000 फौज उभी केली। सगळ्या महिलांना सांगितलं की तुम्ही तयार राहा, आणि एक पत्र पाठवलं, ते तुम्हाला सांगतो की काय पत्र पाठवलं। एक पत्र म्हणजे किती मुत्सद्दी होती, केवळ तलवार हातात घेऊन चालत नाही, तलवारीबरोबर बुद्धी चातुर आणि मुत्सद्दीगिरी, राज्यकर्ती कशी असावी त्याची ही आमची अहिल्या म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं उदाहरण आहे। अहिल्याने पत्र पाठवलं। अहिल्या काय म्हणते? अहिल्या म्हणते की मेल्या ब्राह्मणाने हरामखोरी आरंभली आहे, परंतु मी बाई आहे असे मानू नका। खांद्यावर भाला टाकून उभी राहील ना, तेव्हा दौलती जड जाईल। आम्ही शिलेदार आहोत, आमचे पूर्वजांनी खुशमस्करी करून हे राज्य मिळवले नाही, तर तलवार गाजवून हे राज्य मिळवलेलं आहे। भाषण केलं सैनिकासमोर अहिल्याबाई, आणि पुढे तिने पत्र पाठवलं। काय पत्र पाठवलं? राघोबाला। राघोबाला म्हणते की माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आला आहात, परंतु आपली ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। काय जरबाय बघा तुम्ही, पहिल्या वाक्यातच गर्भगळीत झाला पाहिजे तो, तोडकं मोडकं असे वाटते, असं होईल तसं होईल, माझ्याकडे बघा असं आहे का? किती ठाम निर्धार आहे अहिल्याचा। अहिल्या काय म्हणते? माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आला आहात, परंतु आपली ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही। पहिलंच वाक्य आहे। पुढे काय म्हणते? आपण मला अबला समजत आहात, परंतु मी कोणत्या प्रकारचे अबला आहे ते आपल्याला रणांगणातच कळेल। काय भाषा आहे लक्षात घ्या तुम्ही, लेचीपीची आहे का? वाचवा मला, वाचवा, पोलीस या, सैन्य या, आहे का भाषा ही? अरे मी कोण आहे हे राघोबा पळपुट्या, जेव्हा मैदानात येशील ना, माझी तलवार बघशील तेव्हा मी कशी आपला आहे तुला कळेल। हे उद्गार आहेत अहिल्याचे। पुढे काय म्हणते? ते आपल्याला रणांगणातच कळेल, लवकरच आपली भेट रणमैदानावर होईल। माझ्या अधिपत्याखाली तयार केलेली स्त्रियाची फौज तुमच्याशी समर करील। अरे मी हरले तर मला कोणीही हसणार नाही, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला कुठेही जगात जागा राहणार नाही। या गोष्टीचा विचार करून लढाईची वेळच न आणाल तर बरे, कारण त्यात आपलेच हित आहे। हे पत्र आहे आईनेचं। काय मुच्छदिगिरी आहे बघा याच्यामध्ये, अर्धा कापलाय राघोबा। हे पत्र वाचल्यावर हिंमत आहे लढायची? आणि वर धमकी अशी दिली, काही हरकत नाही म्हणले, मी महिलांची फौज घेऊन तयार आहे, तू तुझी फौज घेऊन ये, लढाई होऊ दे, माझं काही म्हणणं नाही। मी हरलं तर म्हणतील की आपला हरली बाई हरली बिचारी। अरे पेशव्या राघोबा, तू जर हरलास तर त्याला तुला जगात तोंड दाखवायला सुद्धा इज्जत राहणार नाही, तुझी बायकांकडून हरलास अशी तुझी चितू होईल। म्हणजे सायकोलॉजिकल मानसिक दर्शा जो इफेक्ट असतो ना, तो हा असतो। भूत आहे बरं, आम्हा शहरात झाडाखाली जाऊ नको, भूत आहे बरं, जाऊ नको, मरशील, गेलास तर जाशील, सत्यानाश होईल, होईल होईल, हजारो वर्ष होईल, झालाच गेलाच बरोबर। ही जरब आहे अहिल्याची। ही जरब कुठून आली? मल्हारराव होळकर, गौतमीबाई, शिवाजी, जिजाऊ, महाराणी, ताराराणी ह्याचं चरित्र सगळं सांगितलं मल्हार बाबांनी। हे राज्य कोणाचं आहे, आपण कोणाचे वारस आहोत,
हे शिवाचं राज्य आहे, ही मल्हार मार्तंडाची कृपा आहे, हे शिवप्रभूंचं राज्य आहे, हे आपल्या तलवारीच्या बळातून निर्माण झालं, हे पेशवे नौकर गुलाम लाचार आहेत, हे आपले मालक नाहीत, ही राज्य पेशवाई उद्ध्वस्त केल्याशिवाय बहुजनांना स्वातंत्र्य येणार नाही, त्यांच्या बरोबर आपलं सौख्य नाही, हे आपले दुश्मन आहेत, हे तिच्या मनावर मल्हारराव बाणी बिंबवलं होतं। त्यात मालक म्हटल्याबरोबर अहो ऑफिसरचा फोन आला तर घाबरगुंडी वळते आपली, गुलाम आहे का तुम्ही त्यांचे, साहेबाचा फोन येऊ द्या लगेच, हे जे दहशत बसलेली ना डोक्यामध्ये, जर आईनेच्या डोक्यामध्ये असतं की पेशवा म्हणजे आपला मालक, तर पेशव्याचं सैन्य आल्याबरोबर ही तर मिलीच असते धक्क्याने, पण जे मल्हारबाणीच्या डोक्यात घातलं होतं पेशवा आपले गुलाम आहे, अरे नोकर किती माजला तर किती माजणार आहे त्याला मी दाखवते, ही जी हिंमत आली ही सायकोलॉजिकल इफेक्ट आहे लक्षामध्ये घ्या। म्हणून मी तुम्हाला मागा सांगितलं की हे जे अहिल्याचं चरित्र आहे, हे अहिल्याचं चरित्र मनोरुग्ण झालेल्या, मानसिक आजारग्रस्त झालेल्या, लाचार आणि दीनवाण्या झालेल्या बहुजन समाजामध्ये क्रांतीचा अंगार फुलवणारं जीवनचरित्र म्हणून अहिल्या तुमच्या समोर आली पाहिजे। हे पत्र जेव्हा ह्या होळकरांनी आपल्या राघोबाने वाचलं, तो म्हणला शिंदे तिकडे, भोसले तिकडे, निंबाळकर तिकडे, गायकवाड तिकडे, मी एकटा पेशवा काय करणार, 50,000 माझ्या बरोबर, हे सगळे बाजार गुंगे, एक फटाका फुटला तर पळून जाणार, पाणीपतला काय झालं तुम्हाला माहिती आहे, नुसता भाऊ पडलाय म्हणल्याबरोबर 1,00,000 मराठे कापले गेले, मूर्खाच्या मागे गेल्यामुळे मृत्यूच येतो ना, 1761 ला 1,00,000 लोक मारले सदाशिव भाऊने। अरे जे पेशवे मल्हारराव होळकरांचं राज्य संपवण्याची शपथ घेऊन काम करत होते त्या पेशव्यांना अहिल्याचं राज्य तर संपवताच आलं नाही, पण अहिल्याच्या 21 वर्षाच्या काळामध्ये 6 पेशवे मेले आपोआप, अहिल्या काही संपली नाही, 6 पेशवे गादीवर आले मेले, त्यांच्या कर्माने मेले, कोणी व्यभिचार करून मेले, कोणी व्यसन करून मेले, एकमेकाचे खून करून मेले, तोते आले, बारभाईचा कारभार सुरू झाला, त्यांचा गोंधळ त्यांना लागला, ते मरत राहिले, पण हिचं राज्य अबाधित राहिलं, कारण हे जिजाऊचं राज्य होतं, हे शिवाचं राज्य होतं, हे शंकराचं राज्य होतं। हे पत्र वाचल्याबरोबर तो घाबरून गेला आणि म्हणाला आता आपली काही धडगत नाही, मी अहिल्याशी लढू शकत नाही। त्याने लगेच निरोप पाठवला, हे अहिल्ये तू माझी बहीण आहेस आणि तुझा काहीतरी गैरसमज झालाय, मी लढाई करायला नाही आलो, तुझा मुलगा मेल्यामुळे तुझ्या घराचे दुःख झालेलं आहे ना, तुझं सांत्वन करायला आलो। तर अहिल्या त्याच्यापेक्षा हुशार होती, ती म्हणाली कोणता मूर्ख भाऊ आहे म्हणजे जगामध्ये, मेल्यावर सांत्वन करायला सैन्याची काय गरज आहे म्हणजे, अरे मूर्खा म्हणले गेल्या 10,000 वर्षामध्ये सांत्वन करायला कोणी 50,000 सेने घेऊन जातं का, अंत्यसंस्कारला कधी फौज फाटा घेऊन जाता का तुम्ही, तुम्हाला कळलं कोणीतरी मेलेला आहे जाता का, 500 लोक लाठ्या काटा घेऊन चला रे चला मेलाय तिथं म्हणून। ती म्हणले अरे राघोबा तुम्हाला बहीण समजतोस ना, माझ्या घरात दुःख झालं असं तुला वाटतो, सैन्य कशाला घेऊन आला, ये ना एकटा, मी तुझ्या जीवाची हमी देते। घाबरत घाबरत हात बांधून आला अहिल्याकडे आणि नतमस्तक झाला, म्हणला माझं चुकलं मला माफ कर, जिवंत जाऊ। ही होती अहिल्या। म्हणून हे जे जीवनचरित्र आहे हे जर आपण नीट आपल्या लोकांमध्ये सांगू शकलो तर एक वेगळी प्रेरणा आपल्याला मिळेल। म्हणून अहिल्याबाईचं हे जे जीवनचरित्र आहे हे आपण नीट लोकांमध्ये समजावून सांगितलं पाहिजे। हा जो गंगोबा चंद्रचूड आहे ज्याने हरामखोरी करायचे प्रयत्न केली, तो जसा राघोबा पेशवा राज्यातून निघून गेला हाही काशीला गेला आणि त्याने डबात उडी देऊन जीव दिला असं म्हणतात, आपल्याला पुढचं माहीत नाही। आता आपण जगायला लायक राहिलो नाही हे त्याला कळालं, आता जगायचं कसं, अशा पद्धतीचा विचार त्यांनी केलेला आहे। दुसरी एक गोष्ट वेगळी, 2-3 फक्त मुद्दे सांगतो की जी प्रशासन व्यवस्था होती अहिल्याबाईच्या प्रशासन व्यवस्थेवर खरं म्हणजे चर्चा व्हायला पाहिजे। अहिल्याबाईचं शासन प्रशासन, कायदे व्यवस्था, कृषी धोरण, स्त्रियांचं धोरण, त्यांची शिक्षणाची परंपरा, ज्ञानाच्या संदर्भातलं कार्य, हे जर शासन प्रशासनाने अंमलात आणलं तर नवी लोकशाही निश्चितपणे येऊ शकते। हुंडाबंदी करणारा पहिला कायदा अहिल्याबाई होळकरांनी आपल्या राज्यामध्ये लागू केलेला, लक्षात घ्या तुम्ही। आणि आपल्या मुलीचं लग्न कसं लावलं, त्या काळामध्ये जे काही राज्यावर अत्याचार करणारे गुंड पाळेगार माजले होते तर स्वतःच्या मुक्ता नावाच्या एकुलता एका पोळीचा पण जाहीर केला। काय पण जाहीर केला, जो कोणी तरुण ह्या गुंडांचा हैदोस संपवेल, त्यांना जरब बसवेल, त्याला माझी मुलगी दिली जाईल, त्याच्याबरोबर लग्न लावलं जाईल, काय धाडस असेल सांगा तुम्ही। आणि तो आता हे करणारा जर कोणत्या जातीचा असेल याचा विचार केला का, त्या काळामध्ये ज्या काळामध्ये जाती जातीत सुद्धा लग्न होण्याला पोटजाती बघितल्या जायच्या, आज सुद्धा हो धर्म बदल झालेले लोक सुद्धा पोटजाती बघतात, खैरे बावणे एकणे डाकणे यांचे सुद्धा भेटी व्यवहार होत नाहीत, निवडणुकीला उभं राहताना आपलं एकण्यातला एक आहे बघतात, कुणब्यात सुद्धा 35 पोटजाती आहेत।
आम्ही मराठा समाजाचं काम करतो. मराठा म्हटलं की पाटील देशमुख घाटावरचा, घाटाकरचा, विदर्भातला, कोकणातला, पंजाबातला, इकडचा तिकडचा, शहाण्णव कुळी, सप्तकुळी, पंचकुळी, अकरमाशा, बारमाशा, कुणबी असेल तर म्हणतो हेकना, डाकना, बावना, तिकना, तिरळा, हे 42 कुणबी. त्याच्या पलीकडे भाजपवाला, काँग्रेसवाला, राष्ट्रवादीवाला, शिवसेनेवाला, मनसेवाला, त्याच्या पलीकडे जाऊन कुणबी शेतकरी एक मराठा वेगळा आहे, त्याला कोणी झालं भिकारी सुद्धा पोरगी द्यायला तयार. हे एका जातीचं आज आम्ही एवढं दीडशाने झालेले, एवढ्या जाती पोटजाती बघतो. अहिल्याची काय हिंमत, आता दौंडी देऊन टाकली. अरे जो कोणी माईचा लाल असेल त्याने या चोरांचा बंदोबस्त करेल, त्याला माझी पोरगी द्यायला त्या तो राजा होईल. सगळे म्हटले काय चक्रम बाई आहे बाबा. म्हणजे त्या काळात 18 वर्षी लग्न व्हायचं, 16 वर्षी झाली मुक्ता तरी लग्न नाही, कारण कोणी पुढंच येईना ना. पण 16 वर्षी एक भिल्ल समाजातला तरुण फनसे नावाचा तो पुढे आला, त्याने बंदोबस्त केला आणि भिल्लाच्या पोरावरून लग्न लावून दिलं. ती होती अहिल्या. बघितली नाही सात, बघितला नाही धर्म. पहिला आंतरजाती विवाह घडून आणला अहिल्याने, भिल्लाला पोरगी दिली महाराणी. ही होती ताकद आणि दवंडी पिटून टाकली सगळीकडे. ती हुंडाबंदी, हुंडा जो गेल ना त्याला ते परिपत्रक काढून वाटलं. ब्राह्मण गेले अहिल्याबाई होळकरांकडे, म्हणाले मातोश्री आम्हाला खूप त्रास होतो. म्हणले अहिल्याबाई म्हणले कशाचा त्रास होतो, मलेंश माजलेत ते आम्हाला धर्मकृत्य करू देत नाही, कुठे त्रास होतो. म्हणले अहिल्याबाई आम्ही काशीच्या ठिकाणी राहतो, तिथे आम्हाला हे मलेंश त्रास देतात. ठीक आहे म्हणले, तुमची काय अडचण आहे, आमची काहीतरी सोय करा. ठीक आहे तुमची सोय झाली म्हणले. आणि अहिल्याबाईंनी एक वेगळा प्रयोग ब्राह्मणांच्या बद्दल या देशामध्ये प्रथम केला, तो खरा इतिहासकाराने आजच्या राज्यकर्त्याने समजून घेण्याची गरज आहे. ब्राह्मणाकरता जगातलं पहिलं सेज ज्याला म्हणतो स्पेशल इकॉनॉमिक झोन, हे अहिल्याबाई होळकरानं सर्वप्रथम या देशामध्ये निर्माण केलं. याचा तुम्ही लक्षामध्ये, ब्रह्मपुरी नावाचं त्याला नाव दिले, स्पेशल इकॉनॉमिक झोन होता ब्राह्मणांचा. हे आपलं ब्रह्मपुरी नाही, गाव नाही, तिकडं काशीला ब्रह्मपुरी त्याला नाव दिलं आणि सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं की हे ब्रह्मपुरी नावाचं एक इकॉनॉमिक झोन आहे तुमच्यासाठी, बाहेर जाऊन कोणावर अन्याचार करू नका, कोणाला लुबाडू नका. ते एवढे आनंद आहे, धन्य धन्य अहिल्या, तुझा जय जयकार असो, तुझी कीर्ती त्रिखंडात जावो, तुझं कल्याण हो, तुझे पितर स्वर्गात जावो, पंजे स्वर्गात जावो, आशीर्वाद द्यायला लागले. ते म्हणले गप्पा गुमलू नका, म्हणले पुढचं ऐका. हे जे स्पेशल इकॉनॉमिक झोन केलेला आहे ना, म्हणजे तिथे सगळे कॅमेरे लावलेले, तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही म्हटले ना तुम्हाला ज्ञानार्जन करायला मुलेंछांचा त्रास होतो, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करता यावा, ज्ञानार्जन करता यावं, लोकांच्या कल्याणाचं शास्त्र तुम्हाला लिहिता यावं म्हणून हा झोन तयार केलेला आहे. तिथे जावा आणि मला जे सांगितलेलं काम तिथे करा. तिथे मी कॅमेरे लावले, कॅमेरे म्हणजे अहिल्याबाई म्हणतात तिथे गुप्तहेर असतील आमचे, वेगवेगळ्या वेशात असतील, आम्ही सगळा खर्च करू, पण तिथे फक्त ज्ञानार्जनच झालं पाहिजे. तिथे जर काही तुम्ही चालाकी केली तर गाठ या अहिल्याशी आहे, तुम्हाला हत्तीच्या पायी दिलं जाईल आणि तुमचं काय होईल तुम्हाला माहिती आहे. ही होती अहिल्या, किती कर्तबगारी. त्यांना सांगितलं तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, पण तुम्ही तुमचेच धंदे करा. इकडे येऊन लोकांना ते नारायण नागबळी त्या फालतू भांडडी करू नका. करत असाल ना, नारायण नागबळी केल्यावर तुझं कल्याण होतं असं म्हणत असाल तर त्याला जबाबदार तुम्ही आहे. तर त्याचं कल्याण झालं नाही तर त्याची भरपाई तुम्हाला द्यावी लागेल हे सांगितलं अहिल्याने. कसला कायदा बघा तुम्ही, ठीक आहे ना, ह्या मंत्र्याला लेकरू होते ना, झालं पाहिजे, नाही झालं तर तुम्ही लावा, तुझ्यावर गुन्हा दाखल. आम्ही नाही सांगितलं, तू म्हणतोय ना हे म्हटल्यावर आमच्या घरातली साडेसाती जाते म्हणून. जर गेली नाही ना, मग त्याचं उत्तरदायित्व तुझ्याकडे आहे. आजही तुम्ही इंदोरला जर गेले तर जी मुद्रा आहे अहिल्याची, त्या मुद्रेवर अक्षर कोरलेली आहे की ही अहिल्या ही जी निर्णय घेते, ही जे काम करते, त्या प्रत्येक कर्त्याला ती स्वतः जबाबदार आहे. नाहीतर मला माहिती नाही ते काय केले की सचिवाने मी असं सांगितलं होतं, मी काल असं बोललोच नव्हतो असं म्हणणारी अहिल्या नव्हती, लिहूनच ठेवलं. मी जे निर्णय घेईल ना त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ही होती अहिल्या. म्हणजे दोन वेगळी उदाहरणं तुम्हाला मुद्दाम सांगितली की रणाच्या ठिकाणी तेवढी तरबेज आहे, मुच्छदेगिरी करताना कशा पद्धतीने करते, हेराचं खातं कशा पद्धतीने आहे, आणि स्वतःच्या कुटुंबावर जेव्हा परिवर्तनाची वेळ येते स्वतःच्या मुलीचं सुद्धा आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न घडून आणते. एवढंच नाही तर जेव्हा ज्ञानाचे भूखंड समजले जाणारे ब्राह्मण विद्वान येतात त्यांची सुद्धा तेवढ्याच पद्धतीने कशी डायलॉग करते हे समजावं म्हणून मी आपल्याला हे सांगितलेलं आहे. अनेक जी कामं आहेत अहिल्याची, हुंडाबंदी आहे, अस्पृश्यता निवारण आहे,
विधवांचे हक्क अधिकार आहेत, सतीप्रथा विरोध आहे, अशा अनेक कायदे त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांनी केले। ते सगळं सांगण्याकरता वेळ आपल्याकडे नाही, परंतु सूत्ररूपाने बऱ्याच वेळापासून तुम्ही ऐकत आहात। माझी आपल्याला विनंती आहे की हे जे अहिल्याबाईचे चरित्र आहे, स्वतःच्या चिंतनाने, विचाराने, आपल्या अधिकाराने आपण समजून घ्यावं। बहुजन समाजातल्या स्त्री शूद्र आणि शूद्रातिशुद्ध स्त्रियांना त्यांचं कल्याण व्हावं म्हणून आपलं आयुष्य या अहिल्याबाईंनी अर्पण केलं, आणि स्वतःच्या बद्दलची कोणतीही स्तुती अहिल्याबाई खपून घेत नव्हती। एक काव्य करणारा माणूस एका दिवशी दरबारामध्ये आला आणि जाऊन अहिल्याबाईची चापलूशी करायला लागला की हे महामती, महाराणी, मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे। अहिल्याबाई म्हणाल्या तू कोण आहे? मी कवी आहे, साहित्यिक आहे। व ते म्हणाले तुझं काव्य मला वाचून दाखव। तर त्यांनी काव्य काय केलं, तर ते काव्य त्यांनी अहिल्याबाईला म्हणून दाखवलं। तो आला आणि म्हणाला की देवी अहिल्ये शुद्ध मती तू सर्वांची माता, ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊन यात्राता, तव पायाशी तीर्थे सगळी देव देवळे ती, स्वर्गामध्ये नारद तुंबर तो लीला गाती। केलं कवन अहिल्याबाईवर, शीघ्र कवी असेल हे ऐकल्याबरोबर त्याला वाटलं आता सोन्याचा मोहरा अहिल्याबाई माझ्या डोक्यावर टाकेल। अहिल्याबाईंनी त्याला थांबवलं, या वहीमध्ये असलंच लिहिलंय का दुसरं काही आहे? नाही राणीसाहेब, असलंच आहे म्हणले। अरे मूर्खा, तुला अक्कल आहे का म्हणले? काही लिहितो म्हणे, स्वर्ग बघितला का तू? तुझ्या बापाने कधी स्वर्ग बघितला? नारद माहिती आहे का? कशाला फालतूच्या गोष्टी लिहितो म्हणे तू? मी कोण? मी एक स्त्री महाराणी, माझं गाणं ऐकायला नारद आणि तुंबर कशाला येतील म्हणले? तू स्वर्ग तुला माहितीच नाही, स्वर्ग अस्तित्वातच नाही, असलं फालतू लिखाण मला चालणार नाही। इथून ऊट आणि वही ते फेकून दे म्हणले नदीमध्ये, हे मला काही चालणार नाही असं। म्हणजे स्वतःची स्तुती सुद्धा, स्तुती कोणाला आवडत नाही हो। नेपोलियनला स्तुती आवडत नाही असं म्हणतात, पण नेपोलियनला स्तुती आवडत नाही असं म्हटलेलं मात्र आवडायचं। असा प्रॉब्लेम आहे सगळा आपल्याकडे, काय सांगावं तर। तर बहिणीनो आणि भावांनो, ही जी अहिल्या आहे, ही अहिल्या अत्यंत तर्ककठोर अशी आपल्या देशातली एक कन्या आहे, आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपली महाराणी आहे, आपली मार्गदाती आहे, आपली मुक्तिदाती आहे। आणि म्हणून हे अहिल्याचं चरित्र आपण समजून घ्या। ज्या पद्धतीने सावित्री आपण समजून घेतली, त्या पद्धतीने अहिल्या आपण समजून घ्यावी। आपलं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। कबीराचा एक दोहा आहे, तो म्हणतो आणि थांबतो, चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोई। जेव्हा जात फिरत होतं आणि धान्य दळलं जात होतं, तर कबीराने त्याच्याकडे बघितलं आणि कबीर रडायला लागला। कबीर म्हणाला की हे जे जात आहे, एक खालून आहे, एक वरून आहे, आणि याच्यामध्ये धान्य आहे, हे भरडलं जात आहे। त्याच्या डोळ्यात अश्रू आले की या दो पाटन के बीच में साबुत बचा है कोण। तो म्हणाला की आता खालूनही पाटा, वरूनही दगडाचा पाटा, मध्ये धान्य, आता हे दाण्यांना ह्या कोण वाचवेल। चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा नकोय। तेव्हा कबीराच्या बाजूला त्याचा पोरगा कमाल थांबलेला होता। हे कबीराचे उद्गार ऐकून कमाल समोर आला आणि आपल्या बापाला म्हणाला, कमाल कहे कबीर से दिल का आपा खोय, कमाल कहे कबीर से दिल का आपा खोय, जो दाना कील पकड़े वो साबुत बच जाए, जो दाना कील पकड़े वो साबुत बच जाए। कमाल म्हणाला की हे बाबा, सगळेच भरडले जातील याचं तुम्हाला दुःख होत आहे, पण जे दाणे त्या खिळ्याच्या सोबत असतील, खुट्याच्या बाजूला असतील ना, ते साबुत राहतात। म्हणून एवढं लक्षात ठेवा, स्वर्ग नरक या भानगडी मला काही माहिती नाही। ज्यांना जिवंत राहायचं असेल पुढच्या काळामध्ये, सावित्री, जिजाऊ, अहिल्या, शिवाजी, शाहू फुले, आंबेडकर, बुद्ध, महावीर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, रविदास, चक्रधर, बसवेश्वर यांचे तुम्ही हातपाय धरा, यांच्या चरणाजवळ राहा, कोणतीही शक्ती तुम्हाला संपवणार नाही। हे आजच्या व्याख्यानाला आपण घ्यावं। धन्यवाद। जय जिजाऊ, जय श्री।